चकलीचा आवाज आहे का बघा किती मस्त कुरकुरीत अशी चकली झालेली आहे ही बटर चकली मी फक्त तांदळाचं पीठ वापरूनच केलेली आहे तर ही चकली कशी करायची याची रेसिपी आपण बघूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका लगेच सबस्क्राईब करा सर्व साहित्य आहे ते मी ह्या कापाने घे एका कपाने माफून घेणार आहे तुमच्याकडे असा कप नसेल तर एखादी वाटी किंवा पेला वापरू शकता आता इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे म्हणून एक कप पाणी घेणार आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून त्याला एक छान अशी उकळी काढून घेते पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी बटर घातलेला आहे तुम्ही बटरच्या ऐवजी तेल किंवा तूपही वापरू शकता आणि त्याच्यात बारीक चिरून मी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून मी ह्याच्यात घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा कुटलेली काळी मिरी घातलेली आहे इथे मी तर तुम्हाला जर लाल तिखट हळद जिरं ओवा ह्या सगळ्या गोष्टी घालायच्या असतील घालू शकता पण मला थोडी अशीच करायची आहे चकली म्हणून मी अशीच एवढेच मसाले वापरलेले आहेत आणि त्याच्या हे एक कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं ते घालून घेतलेलं आहे ते या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करून झाकण ठेवून दहा मिनटं हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट झालेली आहेत आता हे पीठ व्यवस्थित गार झालेलं आहे आणि ते मी एका एक प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यात दोन छोटे चमचे मी तीळ घालते इथे तुम्ही ओवाही वापरू शकता जिराही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आता ते व्यवस्थित असं मळून घेणार आहे आता मळताना इथे मी एक्स्ट्राचं पाणी वापरत नाही आहे जे पाणी आपण उकळत ठेवलं तर त्याच्यातच हे मळून होतं फक्त हात आपलं पाण्यामध्ये बुडवून ओला करून घ्यायचं आणि त्याने हे पीठ असं मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता हे पीठ जेवढं आपण चांगलं मळू तेवढ्या चकल्या आपल्या छान पडल्या जातात आणि जास्त पातळही करा करायचं नाही खूप घट्टही करायचं नाही आता ह्याला मी असं त्यातला एक गोळा काढून घेतलेला आहे आणि आपल्या चकलीचा जसा साचा असतो त्या आकारात त्याला आकार करून घेतलेला आहे तर तुमच्याकडे जसं चकलीचं भांडा असेल त्याप्रमाणे तुम्ही पिठाचं गुळं घेऊन तो त्याच्यामध्ये घालून घ्या तर माझ्याकडे हे असं चकलीचं भांडं आहे दाखवते हे बघा आता असं माझ्याकडे चकलीचं हे भांडं आहे त्याच्यात मी ही चक्ती घालून घेतलेली आहे आणि त्याच्यात आता हा जो पिठाचा गोळा मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे तो घालून घेते आणि बंद करून घेते आता चकली पाडताना जर तुटली तर आपलं पीठ थोडं कोरडं आहे असं समजायचं आता इथे बघा व्यवस्थित अशी चकली पडली जाते जा। आहे म्हणजे जा। पीठ आपलं व्यवस्थित मळलेलं आहे व्यवस्थित पाणी वगैरे झालेलं आहे तर अशा प्रकारे मी ह्या चकल्या करून घेते आता चकली आपण करत असताना वरचं जे त्याचं हे आहे ते एका डायरेक्शननी फिरवत असतो ते चकली करून झाली की ते असं उलट्या बाजूने एकदा फिरवायचं आहे म्हणजे आपली चकली आहे आता हे बघा मी इथे उलटं करून घेतलं म्हणजे इथून चकली बाहेर येण्याची कमी होते कारण त्याच्यावरचं प्रेशर जे आहे ते कमी होतं आता चकली, तेला चकली, चकली तेलात सोडण्यासाठी मी इथे उलतणं वापरलेलं आहे हे बघा कारण आपण हाताने चकली उचलली तर ती तुटली जाते म्हणून मी अशी उलतण्याने उचलून ती तेलात घातलेली आहे तर चकली तेलात घालण्याआधी तेल आपलं चांगलं मस्त कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि आज आपल्याला चकली तेलात घातल्यानंतर मध्यम करायची आहे आणि एका बाजूने चकली तळून झाली की दुसऱ्या बाजूने ती पलटून घ्यायची आणि तेलातले तेला बुडबुडे कमी व्हायला ला लागले म्हणजे आपली चकली तळत आलेली आहे ती व्यवस्थित अशी आपण आता तळून तयार आहे काढून घेऊया हे बघा कशी मस्त अशी काटेही आलेली आहेत आवाजही बघा तुम्ही मस्त कुरकुरीत झालेली आहे आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर मग पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीबरोबर माझ्या स्वयंपाकघरात तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या